अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्रावण सोमवार निमित्त जामनेर शहरामध्ये ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कावड यात्रा काढण्यात आली। या कावड यात्रेला जामनेर शहरातील जिजामाता चौकपासून सुरुवात करण्यात आली होती। जळगाव रोड मार्गे गीताधाम सोनेश्वर महादेव मंदिरापर्यंत ही कावड यात्रा काढून महादेवाला कावडमधील पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला। या कावड यात्रेसाठी गोदावरी नर्मदा या नद्यांचे पाणी आणण्यात आले होते। माजी नगरपरिषद अध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते जलपूजन करून या कावड यात्रेची सुरुवात करण्यात आली। या कावड यात्रेत भव्य दिव्य शिवशंकरांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत होती। या कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी आपला सहभाग नोंदवला होता। यावेळी सोनबर्डी येथे सोनेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटपही करण्यात आले। श्रावण महिन्यातला हा दुसरा सोमवार या ठिकाणी आहे। आज या निमित्ताने सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो। आज संपूर्ण देशभर अतिशय एक आगळंवेगळं वातावरण सर्व भक्तगणांमध्ये या ठिकाणी पसरलेलं आहे। आज जामनेर शहरामध्ये आपण बघितलं असेल पहिल्यांदा या ठिकाणी आपण मोठी यात्रा या ठिकाणी कावड यात्रा आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि अनेक बंधू वगैरे हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। पण आज खरं म्हणजे मी महादेवाला हीच विनंती करणार आहे की बाबा आता पाणी येऊ दे, पाऊस येऊ दे। जवळपास महिनाभरापासून पावसाने दडी मारलेली आहे, नद्या नाले धरणामध्ये पाणीच नाही आहे आणि म्हणून सर्व शेतकरी सर्वच वर्ग चिंतेत आहेत आणि म्हणून महादेवाला भोलेनाथाला माझी विनंती आहे की बाबा आता तरी पुढच्या या महिन्यामध्ये पूर्ण पाणी पडू दे, आमची धरणं नद्या नाले सगळे भरू दे आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव।
मी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.